आपण पाहतात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र। सुरुवातीला हेडलाईन्स। नांदेडमध्ये नाताळ सण उत्साहात साजरा। आज ओम गार्डन येथे राज्यस्तरीय समस्त जंगम समाजाचा सामूहिक वधूवर मेळावा। माळेगाव यात्रेतील लावणीने रसिक प्रेक्षकांची मन जिंकली। क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती उत्साहात। आता बातमीपत्र विस्ताराने। आज जगभरात क्रिसमसची धूम सुरू होती, त्यासोबतच भारत, मुंबई, कोलकाता, दिल्लीसह नांदेडमध्ये क्रिसमसचा जल्लोष सुरू होता। येशूच्या जन्मानिमित्त ख्रिश्चन बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या। यावेळी चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांनी मोठी गर्दी केली होती। जगभरात सध्या क्रिसमसची धूम आज सुरू आहे, त्यासोबतच भारत, मुंबई, कोलकाता, दिल्ली यासह नांदेडमध्ये सुद्धा क्रिसमसचा जल्लोष सुरू होता, त्यामुळे सध्या जिंगल बेल ची धूम सुरू होती। येशूच्या जन्मानिमित्त करण्यात येणाऱ्या प्रार्थनेला ख्रिस्ती बांधवांनी मोठी गर्दी केली होती। ख्रिश्चन बांधवांनी एकमेकांना शुभेच्छाही दिल्या। ख्रिश्चन बांधवांना माझ्यातर्फे नाताळच्या हार्दिक शुभेच्छा। क्रिसमस के मौके पे लोगों को बधाई देना चाहता हूँ। आज क्रिसमस है और खूब मोटे संख्य में सगले भाविक या ठिकाणी क्रिसमस सेलिब्रेट करना आलेले आहे। जवळजवळ एक आठवड्याभराचा कार्यक्रम असतो, न्यू इयर पर्यंत चालतो आणि या कार्यक्रमापासून सर्व जगाला प्रेमाचा संदेश येशू ख्रिस्ताने जो सांगितला तो संदेश आम्ही वेगवेगळ्या उपक्रमांमधून लोकांपर्यंत पोहोचवतो। आज नांदेड येथील चर्चमध्ये येशू जन्मदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। यावेळी धर्मगुरूंनी सर्व ख्रिस्ती बांधवांना मार्गदर्शन केलं की आप लोग मनुष्य को मारते हो, मनुष्य को खत्म करते हो, इन सबों की गुनाह करते हो और यहाँ आके बैठते हो, लेकिन ये विश्वासी क्रिश्चियन लोग नाताळाचं खरं आकर्षण असतं ते क्रिसमस बाबा अर्थातच सांता क्लॉज, जो बच्चे कंपनीला छान छान भेट देऊन जातो, त्यामुळे आजच्या दिवशी सांताची बच्चे कंपनी आतुरतेने वाट पाहत असतात। आज नांदेड येथे चर्चमध्ये येशूचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नांदेडमधील सर्व ख्रिस्ती बांधव आज चर्च येथे एकत्र झाले व एकमेकांना शुभेच्छा दिल्या। यावेळी मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती बांधवांनी गर्दी केली होती। क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची 139वी जयंतीचा कार्यक्रम आज सकाळी 11 वाजता कैलासवासी डॉक्टर शंकरचौहान प्रेक्षागृहात आयोजित केला होता। या कार्यक्रमाला समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची विचारधारा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून सतत चळवळ जिवंत ठेवण्यासाठी सर्व समाज बांधवांनी क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या 139व्या जयंतीच्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज सकाळी 11 वाजता डॉक्टर शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या 139व्या जयंतीनिमित्त आयोजित सार्वजनिक जयंती रॅली महात्मा फुले पुतळ्यापासून शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहापर्यंत काढली होती। या कार्यक्रमास मंगलाताई गुंडले, जिल्हा परिषद अध्यक्ष नांदेड, डॉक्टर संतोष टापरे, आमदार कळमनुरी, अशोक मडावी, अपर आयुक्त अभिजित चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती। वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र। शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर। बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। प्रवेश विनामूल्य, लाभ अमूल्य। जीवन विद्या मिशन, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार। जीवन विद्येचे शिल्पकार विश्वसंत सद्गुरु श्री वामनराव पै प्रणित। भव्य समाज प्रबोधन महोत्सव, सद्गुरूचे सदशिष्य नामधारक श्री सुदाम तोत्रे यांची मानवी जीवनाला तेजस्वी विचार देणारी क्रांतिकारक दिव्य ज्ञान प्रबोधने, विषय सुखी जीवनाची गुरुकिली। कालावधी रविवार दिनांक 28/12/2014 ते सोमवारी दिनांक 29/12/2014 पर्यंत। रोज सायंकाळी 4 ते 6 हरिपाठ, सुख संवाद व इतर कार्यक्रम। प्रबोधन सायंकाळी 6 ते 7 वाजता, स्थळ हनुमान मंदिर मैदान, अशोक नगर, नांदेड। आयोजक जीवन विद्या मिशन, मुंबई। घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रीफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडूळ मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल।
घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी, त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युत नगर नांदेड, तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड, संपर्क 94230355. आज होम गार्डन येथे राज्यस्तरीय समस्त जंगल समाजाचा सामूहिक वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात 750 मुला मुलींच्या नावाची नोंद झाली. केदारपीठाचे जगद्गुरु श्री भीमाशंकर लिंग शिवाचार्य स्वामी महाराज जी यांच्या पवित्र सानिध्यात आज 25 डिसेंबर रोजी राज्यस्तरीय समस्त जंगम समाजाचा सामूहिक वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची उपस्थिती होती. सकाळी 11 वाजता वधूवर परिचय मेळावा कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी डॉक्टर जय सिद्धेश्वर, शिवाचार्य महाराज गोंडगावकर, महादेव शिवाचार्य महाराज, विरूपक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर, वेदांताचार्य दिगंबर, शिवाचार्य महाराज वसमतकर या गुरुवर्यांच्या उपस्थितीत आमदार डीपी सावंत, आमदार राजूरकर, आमदार वसंत चव्हाण, माजी आमदार पोकरणा, महापौर अब्दुल सत्तार, जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलाताई गुंडले, उपमहापौर आनंद चव्हाण, स्थायी समितीचे सभापती विनय गिरडे यांची प्रमुख उपस्थिती होती. याच कार्यक्रमात विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या 14 व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यात अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक डी एस स्वामी, अधीक्षक अभियंता बी एस स्वामी, उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यासारख्या कर्तबगार अधिकारी व व्यावसायिक यांचा समावेश होता. या परिचय मेळाव्यामध्ये 750 मुला मुलींची नावाची नोंदणी झाली आहे. मेळावा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही घेतो. मेळाव्यामध्ये आतापर्यंत जवळपास 300 ते 350 मुला मुलींचा सहभाग त्यांनी प्रत्येक दर्शी स्टेजवर येऊन नोंदवलेला आहे. एक महिन्याच्या आतमध्ये आम्ही या वधूवरांचं एक पुस्तिका तयार करून ज्यांची ज्यांची नाव नोंद झाली त्यांना या पुस्तिकामार्फत त्यांना एकाच वेळेस इतके ऍड्रेस मुला मुलींचे मिळतात, त्यामुळे लग्न सोहळा जमण्यासाठी त्यांना अतिशय मोलाचं काम होतं. आणि याचसोबत आम्ही आज समाजामधील जे कोणी व्यक्ती मोठ्या पदावर गेले त्यांचाही आज या ठिकाणी सत्कार केला. ढोलकीचा खणा आणि पायातील सळाची झुमझुम म्हटलं की आठवण येते ते मराठमोळ्या लावणीची. माळेगाव यात्रेत लावणी महोत्सवाने रसिक प्रेक्षकांची मन जिंकली. माळेगाव यात्रेत सर्व प्रकारच्या लावण्यांची आदाकारी सादर करण्यात आली. माळेगाव यात्रेत लावणी महोत्सवाने लोकाश्रय मिळविला आहे. 4 भिंतीच्या आत होणाऱ्या लावणीला दक्षिण भारतातील प्रसिद्ध खंडेरायाच्या यात्रेत खुल्या रंग मंचावर दिवसेंदिवस लोकप्रियता मिळत चालली आहे. लावणीचे अनेक प्रकार असून भक्तीपर, भूपाळ्या, कृष्णलीला या प्रकाराबरोबरच फटका लावणी, कदगीतुरा या हळूहळू कमी होत गेल्या. आताच्या लावणी प्रकारात शाहिरी, फडाची लावणीसह बैठकीच्या लावणीला रसिकांनी डोक्यावर घेतले आहे. चेहऱ्यावरील अभिनय, डोळ्याचा कावरेबावरेपणा, विनम्रता, हस्यमुद्रा, पायाचा ठेका, बसायची विशिष्ट पद्धत लोकप्रिय होत चालली आहे. माळेगाव यात्रेतही सर्व प्रकारच्या लावण्यांची आदाकारी सादर करण्यात आली. लावणी महोत्सवाचे उद्घाटन आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या हस्ते व आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मंगला गुंडले, जिल्हा परिषद सभापती दिनकर दहीफळे, स्वप्नील चव्हाण, संजय बेळगे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, उपमहापौर आनंद चव्हाण, जिल्हा परिषद माजी सभापती प्रवीण पाटील चिखलीकर, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर पुरुषोत्तम धोंडगे, बाबूराव गिरे, उमेश पवळे, दशरथ लोहबंदे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. लावणी महोत्सवात साईनाथ कला केंद्राच्या कलावंतांनी ढोलकीवरची लावणी दूर उभी का जवळ याना मला वाटते भीती सादर केली. थंड गारव्यात उब आणणाऱ्या या लावणीने रसिकांना गारव्यातून बाहेर काढले. अनुराधा तपटाळेकर संच वारंगा यांनी ही मुजरा गणगवळणासह लावणी सादर केली. ढोलकीचा खणान, दोन ढोलकीचा संघर्ष, पायातील तळाची झुमझुम आपल्या मुखवट्याने रसिकात कुतूहल निर्माण करीत सुरेखा पुणेकर यांनी दिलखेच लावणी सादर करून रसिकांना घायळ केलं. लावणी सादरीकरणाच्या कला नृत्य आविष्काराला रसिकांनी डोक्यावर घेत मुजरा केला. शेवटी पुन्हा हेडलाईन्स. नांदेडमध्ये नाताळ सण उत्साहात साजरा.
आज ओम गार्डन येथे राज्यस्तरीय समस्त जंगम समाजाचा सामूहिक वधूवर मेळावा। माळेगाव यात्रेतील लावणींनी रसिक प्रेक्षकांची मन जिंकली। क्रांती सूर्य बिरसा मुंडा जयंती उत्साहात। आणि याचबरोबर नमस्कार, लवचे बातमीपत्र संपलं, पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार।